पेशाने डॉक्टर असलेल्या बाबासाहेब देशमुख यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर तालुक्यातील शेकाप पक्षामध्ये नेतृत्वाची झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मोठा प्रयत्न केला होता. आमदार म्हणून निवडून आलेले बाबासाहेब यांनी दीपकआबा साळुंखे आणि शहाजीबापू पाटील यांच्यापुढे कडवं आव्हान उभं करून विजय खेचून आणला. शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विजयानंतर पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी मतदारसंघातील ज्या गावात जेवढे लीड मिळाले त्या गावात तेवढीच संख्येने झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. आमदारकीचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच 25,326 वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे विजय उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले आहे. मतदारसंघातील प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या घरापर्यंत जाऊन ते भेटत असत, त्यामुळे ते तालुकाभर चर्चेत राहिले. स्वर्गीय गणपत आबांचे विचार घेऊन राजकारणात आलेले डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेच्या विजयानंतर सत्कारासाठी हार तुरे पुष्पहार फेटा न स्वीकारता समाजातील कामांवर भर दिला आहे. विजयानंतर त्यांनी तालुक्यातून ज्या गावात जेवढे लीड मिळाले त्या गावात तेवढेच झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या गावात मताधिक्य मिळाले नाही त्या गावात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना घेऊन वृक्षारोपण करणार आहेत. मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे 25,386 मतांनी आघाडी मिळवून विजयी झाले आहेत. तेवढीच झाडे हे लगेच लावणार असून ती झाडे जोपासण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समोर आले आहे.